विद्यार्थी मित्रांनो बीएससी से अग्रिकल्चरच्या सेमिस्टर एंड आणि थेअरी एक्झाम जे आहेत तर यांच्या संदर्भात आता पंजाबराव कृषी विद्यापीठ जे आहे तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून एक महत्वाची नोटीस आलेली आहे आणि ही नोटीस त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयासाठी तर महत्वाची आहेच परंतु इतर महाविद्यालयांना देखील आता तशा पद्धतीनं आपलं टाइम टेबल वगैरे घोषित करावं लागणार आहे आणि या परीक्षेचं स्वरूप देखील त्यांनी आता सांगितलेलं आहे की ही कोणत्या स्वरूपात परीक्षा घ्यायची आहे तर नेमकी काय अपडेट आहे काय रिसेंट न्यूज आहे ती आपण आता लक्षात घेऊया तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषीनगर अकोला इथून आपलं जे हे कृषी विद्यापीठ आहे अकोल्याचं तर यांच्याकडून एक पत्र आलेलं आहे का आणि पत्राची तारीख आहे अकरा सहा दोन हजार एकवीस म्हणजे कालपर्वाचं हे पत्र आहे प्रति सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य सर्व महाविद्यालय म्हणजे सर्व सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्यांसाठी पत्र दिले गेलेले कृषी विद्यापीठ जे आहे पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून विषय आहे त्यांचा सर्व विद्याशाखेच्या स्नातक पदवी प्रथम षणमासिक सत्राची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेबाबत आणि संदर्भपत्र घेतलेले त्यांनी माननीय अधिष्ठाता समन्वय समितीची सोळा शहाण्णव सभा दिनांक एकोणतीस सहा एकोणतीस चार दोन हजार एकवीस आणि दुसरं संदर्भ पत्र आहे त्यांचं दुसरी तारीख आहे एक चार दो एक जे, जे दोन हजार एकवीसचं एक पत्र आहे जे ज्याच्यामध्ये अकॅडमिक कॅलेंडर वगैरे दिलं गेलेलं होतं तर हे अशा दोन तारखाचे दोन संदर्भ पत्र घेतलेले त्यांनी आणि त्यानंतर खाली त्यांचं असं म्हणणं आहे की वरील संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की माननीय अधिष्ठाता कृषी समन्वय समितीच्या शहाणव्या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार तसेच नियंत्रक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा बोर्ड पुणे यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक एकवीस सहा दोन हजार एकवीस पहा ही तारीख लक्षात ठेवा ते सहा सात दोन हजार एकवीस पर्यंत सर्व विद्याशाखेच्या स्नातक पदवी प्रथम षणमासिक सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा या ऑनलाईन मोडमध्ये महाविद्यालय स्तरावरच वेळापत्रक निर्गमित करून घेण्यासंबंधात आदेशित करण्यात येत आहे म्हणजे आता प्रॅक्टिकलच्या संदर्भात क्लिअर झालं की हे एकवीस सहा ते दोन एकवीस सहा दोन हजार एकवीस ते सहा सात दोन हजार एकवीस आणि हे ऑनलाईन मोडमध्येच घेतलं जाणार आहे म्हणजे आणि महाविद्यालय स्तरावरच घेतलं जाणार आहे म्हणजे याचं असं कॉमन एक असणार नाहीये तर ते, ते महाविद्यालय तशा पद्धतीने जशी तुमची मिड टर्म झाली तशाच पद्धतीनं प्रत्येक महाविद्यालय आपल्या ह्या परीक्षा अरेंज करणार आहे या वर्षीच्या कंडिशन मुळे तसेच दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस ते चोवीस सात दोन हजार एकवीस या कालावधीत सर्व विद्याशाखेच्या स्नातक पदवी परीक्षेच्या पदवी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये या कार्यालयामार्फत वेळापत्रक निर्गमित केल्यानंतर घेण्यात येतील म्हणजे आता ये आ, हे झालं पहिलं प्रॅक्टिकलच्या संदर्भातलं आता थेअरीच्या संदर्भात ते काय म्हणून लक्षात घ्या नऊ सात दोन हजार एकवीस पासून तर चोवीस सात दोन हजार एकवीस या कालावधीत सर्व विद्याशाखेच्या स्नातक पदवी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑनलाईन मोडमध्येच होणार आहेत पुन्हा हे लक्षात ठेवा आणि या कार्यालयामार्फत वेळापत्रक निर्गमित केल्यानंतर घेण्यात येतील आणि पुढील योग्य उचित कारवाईस्तव ते पत्र सादर करण्यात आलेले सचिवांची सही आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून तर आता आपल्या लक्षात आलं असेल की प्रॅक्टिकलच्या परीक्षेबद्दल आता त्या त्या महाविद्यालयाला अधिकार देण्यात आलेले मात्र तसं लेखी परीक्षेच्या संदर्भात सांगण्यात आलेलं नाही त्याच्यात असं म्हटलंय की या कार्यालयामार्फत त्याचं वेळापत्रक वगैरे देण्यात येईल आणि लेखी परीक्षा कशा घ्यायच्या याच्या संदर्भात सांगण्यात येईल तर सध्या तरी आपल्याला असं म्हणता येईल की नऊ सात दोन हजार एकवीस ते चोवीस सात दोन हजार एकवीस या कालावधीत सर्व विद्याशाखेच्या स्नातक पदवी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये या कार्यालयामार्फत वेळापत्रक निर्गमित केल्यानंतर घेण्यात येतील मग आता ह्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेणार की विद्यापीठाकडून एखादं काही त्याचं एक केंद्रीय परीक्षा मंडळ वगैरे असणार हे नंतर आपल्याला लक्षात येईल पुढच्या पत्रांमध्ये त्यांच्या सध्या तरी आपल्याला एवढंच माहित झालंय की प्रॅक्टिकलच्या परीक्षा ह्या ऑनलाईन मोडनच होणार आहे आणि महाविद्यालय स्तरावर होणार आहे महाविद्यालयच त्या घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काल परवा जसं बघितलं की चाळीस मार्कसाठी ऑब्जेक्टिव्ह आणि दहा मार्कचं तुमचं असाइनमेंट वगैरे असं ते पन्नास मार्कचं प्रॅक्टिकल समजा राहू शकतं जर एक क्रेडिट असेल तर थेरीच्या संदर्भात मात्र आपल्याला सध्या एवढंच सांगता येईल की फक्त तारीख निश्चित झालेली आहे नऊ सात दोन हजार एकवीस ते चोवीस सात दोन हजार एकवीस आणि ऑनलाईन मोड हा देखील क्लिअर झालेला आहे की परीक्षा ह्या ऑनलाईन मोडनंच होणार आहे ऑफलाईन मोडनं त्या होणार नाही आता त्यानंतर फक्त इथं एक थेअरीच्या बाबतीत मुद्दा आपला क्लिअर झाला नाही आणि तो म्हणजे की ह्या परीक्षा महाविद्यालय स्तरावरच मागच्या सारख्या मिड टर्म सारख्या दिल्या जाणार आहे किंवा प्रॅक्टिकल सारख्या दिल्या जाणार आहे की या संदर्भात विद्यापीठ स्तरावरून काही किंवा परिषदेमार्फत म्हणजे आपली जी कृषी शिक्षण संशोधन परिषद आहे त्यांच्यामार्फत काही एक सेंट्रल कमिटी राहते का किंवा सेंट्रल एक्झामिनेशन त्यांच्याकडून त्या त्याच्यावर नियंत्रण केलं जातं का तर हे मात्र आपल्याला अजून कळायचंय पुढे जसजशी आपल्याला माहिती प्राप्त होईल तसतसं आपण देऊ एका विद्यार्थ्यानं मला हे पाठवलं त्याचे धन्यवाद देतो मी त्याचं नाव मला मिळू शकलं नाही परंतु त्याला जर त्याची इच्छा असेल तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा मला त्याने याच्यामध्ये मी नंबर देतो माझा त्या नंबरवर मला तुम्ही सांगत चाला की तुमचं नाव त्याच्यामध्ये द्यायचंय का चौऱ्याण्णव वीस चौदा एकोणसत्तर आणि पंच्याण्णव असा माझा नंबर आहे तर या नंबरवर तुम्हाला कळू शकता तुम्ही जेव्हा जी काही इन्फॉर्मेशन मला सांगत असाल तर ही इन्फॉर्मेशन तुमचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे का, का आ, की तुम्ही मला दिली म्हणून कारण तुम्हाला ते श्रेय मिळणं गरजेचं असतं परंतु काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं नाव वगैरे देऊ नका तर त्यांच्या काही अडचणी असतील म्हणून आपण देत नाही परंतु जर इच्छा असेल तुमची की बाबा आमचं नाव आलं पाहिजे त्याच्यामध्ये तर मला निश्चित इन्फॉर्मेशन देत असताना तुमचं नाव देखील त्याच्यासोबत मला सांगत चला जेणेकरून मला ते देता येईल अदरवाईज तुमची इच्छा नसेल तर ते नाव देऊ नका म्हणजे मी ते देणार नाही तर आता या ठिकाणी थांबतो पुढं आणखी पुढच्या काय अपडेट आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगाल आता परत एकदा थांबतो धन्यवाद